लॉकडाऊन नंतर झिम्मा हा हेमंत ढोमे दिग्दर्शित सिनेमा रिलीज झाला आणि या सिनेमाच्या यशामुळे पुन्हा एकदा मराठी सिनेसृष्टीची दमदार सुरुवात झाली. एका ट्रॅव्हल कंपनी मधून युरोप टूरवर गेलेल्या काही महिलांची गोष्ट असणारा हा सिनेमा अनेकांना भावला. या सिनेमाची भुरळ आता बॉलिवूडलाही पडलीये आणि आता या सिनेमाचा हिंदी रिमेक होतोय. करण जोहर या सिनेमाचा हिंदी रिमेक बनवत असून तो या सिनेमाची निर्मिती करत असल्याची बातमी आहे. याबाबत राजश्री मराठीने सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्माते हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी या बातमीस त्यांनी दुजोरा दिला, पण यावर अजूनही चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. तर काही दिवसांपूर्वीच हेमंत आणि क्षितीने झिम्माचा सिक्वल झिम्मा 2 ची घोषणा केली. झिम्मा 2 ची उत्सुकता सगळ्यांमध्ये असतानाच आता झिम्मा या हिंदी सिनेमाचं दिग्दर्शन सुद्धा हेमंतच करणार आणि त्यात कोण कास्ट असणार हे जाणून घेण्यास त्याचे प्रेक्षक उत्सुक असतील हे नक्की. झिम्मा सिनेमा हिंदीत पाहायला तुम्ही उत्सुक आहात का हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.